喜欢听马拉兹基。काही सिद्धीच्या छताडावर पाय देऊन अरबी समुद्राच्या अथांग सागरामध्ये कासवासारख्या बेटावर बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. तिला मराठ्यांच्या बोटीला फडतूस म्हणणारे इंग्रज सुद्धा नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच बोटी आपल्याला सुद्धा पाहिजे असे म्हणू लागले. महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्याला भरपूर मोठा समुद्र किनारा लाभलाय. याच रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळील समुद्रामध्ये पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. जंजिऱ्याच्या सिद्धीला शह देऊन त्यावर वचक बसवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करून महाराजांनी राजापुरीच्या उरावरी दुसरी राजापुरी उभी केली. यामुळेच जंजिऱ्याच्या सिद्धीला चांगलाच पायबंद बसला. आज निघालोय आपण मुरुडला. मुरुडचा जो पद्मदुर्ग किल्ला आहे त्या किल्ल्याला भेट द्यायला चाललोय. तर घरातून निघालोय आता चालत. गाडी आपली आपली म्हणजे मित्राची गाडी येते पुलाव. एक 5 मिनिटांमध्ये पोहोचू. पद्मदुर्ग हा किल्ला पुण्यापासून 175 किलोमीटर तर मुंबईहून 140 किलोमीटर. आम्ही पुण्याहून तामिनी घाट मार्गे माणगाव तळगड या मार्गाने मुरुडला पोहोचलो. मुरुडच्या निसर्गरम्य अशा समुद्र किनाऱ्यावरून पद्मदुर्गासाठी बोटी भेटतात. प्रतिव्यक्ती 300 रुपये घेऊन आपल्याला बोटीने किल्ला पाहण्यासाठी जाता येते. रविवार वगळता इतर दिवशी पर्यटक कमीच असतात. मुरुडच्या अथांग सागराच्या कासा बेटावरील हा पद्मदुर्ग आणि त्याच पद्मदुर्गाची आजची आपली सफर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. समुद्र किनाऱ्यापासून किल्ल्याचे अंतर सुमारे 3 ते 4 किलोमीटर. अथांग समुद्राच्या उसळलेल्या लाटांमधून वाट काढत बोटगाडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचते. बोटीने आल्यानंतर आपण या पाकळी बुरुजापाशी येतो आणि याच बाजूने आपल्याला उतरून किल्ला बघण्यासाठी जावं लागतं. आधार ऑफ द नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांना उगतच नव्हते म्हणत, कारण सह्याद्रीमध्ये राहणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला मोर्चा जेव्हा समुद्राकडे वळवला तेव्हा सिद्धीबरोबरच इंग्रज व पोर्तुगीज यांच्यावर दरारा निर्माण केलाच. त्याचबरोबर अखंड अथांग अशा समुद्रामध्ये सुद्धा सर्वात जास्त जलदुर्ग बांधले. छत्रपतींनी जलदुर्गाच्या पाठबळावर कोकण किनारपट्टीवर स्वराज्य भक्कम केले. इंग्रज व सिद्धीला न जुमानता अथांग समुद्रामध्ये जलदुर्गाची एक साखळीच उभारली. यापैकीच हा पद्मदुर्ग किल्ला. पडकोट व मुख्य किल्ल्याच्या मधोमध असणाऱ्या या राजमार्गाने आपण गडाच्या समोर पोहोचतो. समोरच समुद्राच्या तुफान लाटांसमोर पाय रोवून उभे असलेली गडाची तटबंदी दिसते की जी आजही स्वराज्य रक्षणासाठी सज्ज आहे. तटबंदीचे बांधकाम पाहिले असता सिमेंटऐवजी चुन्याच्या वापराने दगडी बांधकाम केले गेले आहे. आज 350 वर्षांनी देखील समुद्राच्या लाटा झेरून दगड झिजून आतमध्ये गेलेत, परंतु दगडांच्या चिरांमधील चुना आजही जागेवर जसाच्या तसा आहे. मित्रांनो, पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला एकेकाळी सिद्धीच्या छताडावर पाय देऊन अरबी समुद्राच्या अथांग सागरामध्ये कासवासारख्या बेटावर बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. किल्ला हा 2 भागांमध्ये विभागला गेलाय. हा या बाजूला आहे मुख्य किल्ला आणि त्या मुख्य किल्ल्याच्या समोर बरोबर हा पडकोटाचा भाग आहे आणि या पडकोटावरच आपल्याला पाकळी बुरुज बघायला भेटतो. गडाचा मुख्य दरवाजा हा थोडा उंचीवर आहे, कारण समुद्राच्या भरती ओटीच्या अंदाजानेच दरवाजाचे बांधकाम केले गेले असावे. प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर आपल्याला शिपायांच्या 2 देवड्या बघायला भेटतात. देवड्या बघितल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यानंतर समोरच आपल्याला भली मोठी अशी तोफ दिसते. तोफ आजही बाई चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला काही बांधीव खोल्या आहेत. पूर्वी याचाच उपयोग राहण्यासाठी होत असावा. गडाच्या आतील भाग हा जास्त मोठा नसला तरी यामध्ये काही बांधकामाचे अवशेष आहेत, पण त्यामधील काही अवशेष हे अलीकडच्या काळातील असावेत. सिद्धींचा वाढता अत्याचार रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रामधल्या कासा बेटावर किल्ला बांधला आणि हा किल्ला बांधल्यानंतर सिद्धीच्या
जमिनीवरच्या हालचालींबरोबरच समुद्रामधून होणाऱ्या हालचालींवर सुद्धा भरपूर अशा मर्यादा आल्या. त्यामध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू असताना सिद्धीने काम बंद पाडण्याचे भरपूर प्रयत्न केले, पण मावळ्यांनी भाई शेवटी दिवस रात्र मेहनत करून हा किल्ला उभारला. मित्रांनो, गडावरील ही कोठारासारखी वास्तू काय इथे समजत नाही, कारण बोर्ड वगैरे काहीच नाही. इथे बहुतेक दारुगोळा कोठार असं होते, कारण चारही बाजूने भिंतीनी बंद येते. गडावर असे आपल्याला तीन टाके बघायला भेटतात. या बाजूचं मोठं आहे थोडंसं, आणि या बाजूला दोन छोटे छोटे टाके आहेत. चारही बाजूंनी खाऱ्या पाण्याने वेढलेल्या या किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी म्हणजेच गोड्या पाण्याचा झरा आहे. पाणी साठवण्यासाठी अलीकडच्या काळामध्ये या टाक्या बांधण्यात आल्या असाव्यात. समुद्रामध्ये समजा जलदुर्ग बांधायचा, तर असं नाही होत की आपल्याला बेट सापडलंय आणि जाऊन किल्ला बांधू, असं कधीच होत नाही. कारण जलदुर्ग बांधण्यासाठी बेट जरी सापडलं तरी डायरेक्टली किल्ला बांधला जात नाही. पहिल्यांदा सुरुवातीला स्वराज्याची काही मंडळी येऊन शहानिशा करतात की गडावर बेटावर पिण्यायोग्य पाणी आहे का नाही, बेटावरची जमीन कशी आहे, म्हणजे त्या जमिनीवर बांधकाम करता येईल नाही येईल, ही सर्व पाहणी झाल्यानंतरच जलदुर्ग हा बांधला जातो, म्हणजेच समुद्रामधील बेटावर किल्ला बांधला जातो. गडाच्या तटबंदीच्या आतून काही कमानी सदृश्य बांधकाम आहेत, परंतु हे नक्की काय वास्तू आहे हे सांगणे थोडेसे अवघड आहे. पद्मदुर्ग भारतातील महत्वाच्या जलदुर्गांपैकी एक. 9 एकराच्या आसपास या किल्ल्याचे क्षेत्रफळ किल्ल्याचे 6 बुरुज किल्ल्याच्या तटबंदीला अजूनच मजबूत करतात. 1676 दरम्यान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. भाई, या किल्ल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर तोफा आहेत, म्हणजे हा किल्ला पुरातन काळामध्ये किती महत्त्वपूर्ण असावा. कारण समोरच या किल्ल्याच्या समोर आपल्याला जंजिरा हा किल्ला बघायला भेटतो. स्वराज्यामधील जंजिरा हा किल्ला त्या काळी सिद्धीच्या ताब्यामध्ये होता. त्या काळी सिद्धीच्या ताब्यात असणारा जंजिरा हा किल्ला, रायगड जिल्ह्यातील मुरुड जवळ असणारा जंजिरा हा किल्ला भाई सगळ्यांना माहिती, पण त्याच किल्ल्यापासून जवळ असणारा पद्मदुर्ग हा एक अपरिचित किल्ला आहे. कारण जंजिऱ्यावर जेवढे पर्यटक जातात त्यापेक्षा भरपूर कमी पर्यटक पद्मदुर्ग या किल्ल्याला भेट देतात. मुख्य किल्ल्याला 2 दरवाजे बघायला भेटतात. किल्ल्याच्या भक्कम अशा बुरुजांभोवती गोलाकार रचना आहे. चारही बाजूने समुद्राने वेढल्यामुळे सुरक्षेसाठी जवळजवळ 100 तोफा होत्या, परंतु आत्ता काही मोजक्याच किल्ल्यात पाहायला भेटतात. मुख्य किल्ला फिरून झाल्यानंतर आपण आत्ता चाललोय पडकोटाकडे. गडाच्या बेटावर जर मोकळी जागा असेल तर शत्रू तेथून तोफांनी हल्ला चढवू शकतो. यामुळेच किल्ल्याला जोरदुर्ग किंवा पडकोट बांधून किल्ला अजून सुरक्षित केला जात असे. मित्रांनो, ही गडावरील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली तोफ, ही मे बी लोखंड आणि शिसे वापरून बनवली गेलेली ही तोफ असावी. खारट हवामान किंवा दमट हवामानामुळे लोखंडाची तोफ सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर. पडकोटाच्या पाकळी बुरुजावरूनच जंजिऱ्याच्या दिशेला रोखून धरणारी तोफ दिसते, की इतक्या वर्षांनी आजही जंजिऱ्याच्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यास सज्ज आहे अशाच थाटात उभी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार स्वतः उभारले. इंग्रजांच्या ज्या मोठ्या बोटी होत्या त्या बोटी जास्त किनाऱ्यापर्यंत येत नव्हत्या, पण मराठ्यांच्या बोटी या कमी पाण्यामध्ये सुद्धा चपळाईने धावत होत्या. त्यामुळं सुरुवातीला मराठ्यांच्या बोटींना फडतूस म्हणणारे इंग्रज सुद्धा नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्याच बोटी आपल्याला सुद्धा पाहिजे असे म्हणू लागले. या किल्ल्यावर फिरण्यासाठी भाई आपल्याला भरपूर कमी वेळ भेटतो, 1 तास भेटतो आपल्याला हा किल्ला फिरण्यासाठी, पण तो 1 तासामध्ये किल्ला अनुभवून पण होत नाही, किल्ला फिरून पण होत नाही. थोडासा जास्त वेळ पाहिजे होता अजून. किल्ला छोटासाच आहे, पण किल्ल्यावर अनुभवण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. आत्ता आलेली आपली बोट त्यामुळं आपल्याला आत्ता जावं लागणार आहे. फायनली पद्मदुर्गचा प्रवास आत्ता आपण संपवतोय आणि निघतोय परतीच्या मार्गाला. ही बोटीमधली गँग आपली पाठीमागची. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय. कडक भाई, सर्व बोटीवरचं वातावरण हे शिवमय झालंय, आणि भाई आपण ओळखा नाही असणार, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्मदुर्ग आहे.